बातमी सुप्रिया सुळेंसंदर्भात आहे। देशात सुडाचं राजकारण कधीच नव्हतं, टीका करायला निवडणुका आहेतच असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। तर देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या असा इशारा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलाय। दरम्यान आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। देशामध्ये असं सुडाचं राजकारण कधीच नव्हतं, टीका करायला निवडणुका आहेतच असं म्हणत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या असा सल्ला सुद्धा सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला दिलाय। सरकारने अनेक वेळा कृषी विज्ञान केंद्र बारामती ह्याला पहिलं बक्षीस दिलेलं आहे आणि दादांनी जे ह्या भागात जे विकासाची कामं केली आहेत आणि अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी जे बारामती मॉडेल असं महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात त्याचा अनेक वेळा उल्लेख केला जातो, त्या सगळ्या काम बघण्यासाठी किंवा आपण ज्या केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या स्कीम्स आहेत ह्या कशा इम्प्लिमेंट होतात आजचा सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय दलाचे अनेक खासदार बारामतीला या 2 दिवसाच्या अभ्यास दौऱ्यासाठी आले। मला असं वाटतं की हे जे आरोप प्रत्यारोप सातत्याने म्हणजे केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं विरोधी पक्ष हे करत आहे, याचं कारण ते महागाईपासून लपत आहेत असं मला वाटायला लागलंय। कारण का महागाईचा एवढा मोठा आव्हान किंवा रशियामध्ये चाललंय, आपली मुलं परत आलेली आहेत मेडिकल कॉलेजमध्ये, त्यांचं पुढे काय होणार, असे खूप गंभीर प्रश्न आणि आव्हानं आपल्या समोर असताना हे थातुरमातूर आजकाल जे आरोप आणि काय म्हणतात आजकालला पेनड्राईव्ह हे जे नवीन फॅड निघालंय हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणार आहे।